बीके न्यूज लाइव, नजर हर खबर पर। शिवसेना मराठवाडा प्रमुख या नात्याने आमचे नेते माननीय सत्तार साहेब, उद्धव साहेब और खोतकर साहेब, खेरे साहेब यांनी आदेश दिला की राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आघाडीचे महाआघाडीचे त्यांचा प्रचार करायचा। आम्ही प्रचार केला और मी अगोदरी सांगितलं होतं रिझल्टाच्या अगोदरी की आमचा माणूस 50,000 मताने निवडून येईल आणि सगळे अल्पसंख्याक समाजाचे जो मुस्लिम लोक आहे अल्पसंख्याक समाजाचे त्यांना भरभरून मतदान सतीश चव्हाणला दिला। मी माझ्या तर्फे व आमच्या पक्षाच्या तर्फे व शिवसेना तर्फे मी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो और माननीय उद्धव साहेबाला मी शुभेच्छा देतो की त्यांनी या लोकाला आम्हाला आमच्या लोकाला आदेश दिला होता, त्यामुळे इथली लीड वाढली आणि महाराष्ट्रामध्ये 5 जागावर लीड वाढली। मी आघाडीचा व माननीय शरद पवार साहेब असो, माननीय थोरात साहेब असो, माननीय राहुल गांधी असो यांचं सगळ्यांना अभिनंदन करतो और माझे दोन शब्द समजतो। जय हिंद। पदवीधर मतदारसंघामध्ये सतीश चव्हाण यांचा जो विजय झाला त्या विजयामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सर्व पक्षाचे मतदार यांनी, सर्व पक्ष म्हणजे 3 पक्ष महाविकास आघाडी भाजप सगळ्यांनी आपल्याला खूप पाठिंबा दिला आणि खूप कष्ट घेतले, घराघरामध्ये जाऊन मतदार काढले आणि ते मतदान करून घेतलं, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आणि हा टक्का वाढल्यामुळे सतीश चव्हाणला जवळजवळ 18,000 जी लीड मिळाली आहे त्या लीडमुळं एक चित्र असं निर्माण झालं की आता येणारा काळ हा महाविकास आघाडीचाच असणार आहे आणि महाविकास आघाडी कुणाच्याही प्रश्न सोडवण्यासाठी कधीही मागे राहणार आहे। आणि मी सतीश भाऊ यांचं अभिनंदन करतो आणि सर्व मतदारांचे, कार्यकर्त्यांचे जे पाठीशी राहिले आणि त्यांनी अगदी तन्मन मनापासून काम केलं त्या सर्वांचे राष्ट्रवादी पक्षातर्फे आभार मानतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, शिवसेनेचा, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा। सब्सक्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए।